हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी वसमत सेनगाव औंढा या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलंय. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या 20 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, महत्त्वाचा प्रश्न आहे वेतन श्रेणी आणि आम्हाला उपदान तद्वतच पेन्शन मिळालं पाहिजे, ह्या प्रमुख तीन मागणीसाठी गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं 45-11 या युनियनच्या वतीनं दरवर्षी आपण महाराष्ट्र शासनाला दाद मागण्याच्या हेतून नागपूर हिवाळी अधिवेशनावर तद्वतच मुंबई या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करत असतो, पण यावर्षी आपण त्या अनुषंगानं कोणतेही आयोजन केलेलं नाही, परंतु शासनानं लक्ष वेधावं या हेतून आज राज्यव्यापी स्वरूपात सर्व कलेक्टर ऑफिसच्या समोर महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहेत. आपल्या पाचही तालुके हिंगोली जिल्ह्यातून पाचही तालुक्यामधून साधारणतः 500-700 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. अजूनही काही लोक रस्त्यानं येत आहेत आणि एक वाजताची वेळ कलेक्टर साहेबांची घेतलेली आहे, त्यांना 1 वाजता निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पोहोचवण्याच्या हेतून त्यांना देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन दिलं आहे.